प्रो गोविंद सीझन 2 ची पूर्व पात्रता फेरीतील पहिली फेरी राज्यभरातील 16 संघांच्या उपस्थितीत संपन्न झाली. प्रो गोविंद लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुंबई T20 लीगचे अध्यक्ष श्री विहंग सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचालक मोहम्मद मोरानी, डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहार नाडियाद्वाला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे ही पात्रता फेरी संपन्न झाली. एकंदर 32 संघ या पूर्वपात्रता फेरीमध्ये सहभागी झाले. या पूर्वपात्रता फेरीमध्ये मानवी मनोरंजनाचा अद्भुत खेळ अनुभवायला मिळाला. गोविंदांच्या क्रीडा कौशल्याला जगासमोर आणणं, या खेळाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणं या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून, मातीपासून तर मॅटपर्यंत दहीहंडीचा प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटतं असं यावेळेस हे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं. आज या ठिकाणी स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे महाराष्ट्रातील असे 32 संघ ते या ठिकाणी क्वालिफिकेशन साठी आलेले आहेत आणि ह्या 32 संघांपैकी 16 संघ हे 18 तारखेला डोम SVP स्टेडियम या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी फिनाले केलं जाणार आहे. मी खरं तर या ठिकाणी मोहम्मद मोरानी साहेब आहेत, तसेच मजर नाडियाडवाला जी आहेत, मी या दोघांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आज ह्या दोघांच्यामुळं आज खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये नावाजलेलं जर आपण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जी म्हणतो ती ह्या दोघांची आहे. हे डोम जे आहे तेही यांचं आहे आणि त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आज आपला हा महाराष्ट्राचा खेळ, हा आपला मातीचा खेळ, ह्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी ह्या दोघांचं त्यामध्ये पूर्णपणे हातभार असणार आहे. या फेरीतून अंतिम फेरीसाठी एकंदर 16 संघ निवडण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री पूर्वेश सरनाईक यांनी दिली. या कार्यक्रमाची अंतिम फेरी 18 ऑगस्ट 2024 रोजी वळेतील NSCI डोम येथे संपन्न होणार असल्याची माहिती श्री पूर्वेश सरनाईक यांनी दिली. मी मोहम्मद मुरानी ऑन बिहाफ ऑफ प्रो गोविंदा, एक पूर्वेश जी का सपना था जो अब रियलिटी होने जा रहा है. फर्स्ट सीजन जो हुआ वो बहुत सक्सेसफुल हुआ और पूर्वी जी का एक सपना था कि इसको नेशनल लेवल और इंटरनेशनल लेवल पे ले जाना है और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने ऑलरेडी इसको स्पोर्ट्स का खिताब दिया है. और ये लीग जब उन्होंने बताया तो हमने बोला ये लीग बहुत आगे जाएगी क्योंकि इसमें रिलीजन भी है, कल्चर भी है और स्पोर्ट्स भी है और ये तीनों मिल के जो आदमी का एक पैशन होता है और जो डिटर्मिनेशन है कि हमको ये लीग जीतना है और इसका हम लोग आप रिजल्ट देख ही रहे हो. प्री क्वालिफिकेशन राउंड में 32 टीम प्री क्वालिफाई हो रही है आज और कल में और 16 टीम 18 अगस्त को SVP स्टेडियम डोम में लड़ेगी और विनर उपस्थित होगा. CP गोयनका इंटरनेशनल स्कूल नर्चरिंग टैलेंट एट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स एंड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.